मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं महाविकास आघाडी सरकारला मोठा झटका दिला आहे. परमवीर सिंगच्या सर्व प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. परमवीर सिंगांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेप्रमाणे त्यांना कारवाईपासून संरक्षणही मिळालं होतं. त्याचबरोबर त्यांनी आपल्यावरील सर्व प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला जावा अशी मागणीही सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने परमवीर सिंग यांच्यावरील सर्व प्रकरणांचा तपास सीबीआयकडे देण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र सरकारकडून सिंग यांच्यावर दखल गुन्ह्यांचा तपास मुंबई पोलीस आणि सीआयडीकडून सुरू होता. मात्र आता महाराष्ट्र सरकारला हा मोठा झटका म्हणावा लागेल, कारण या सर्व प्रकरणांचा तपास आता सीबीआयकडे वर्ग करण्यात येईल. त्यामुळे सीबीआयकडून या सर्व प्रकरणांचा तपास कसा केला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परमवीर सिंग प्रकरणाच्या सुनावणीवेळी महाराष्ट्र सरकारनं आपली बाजू मांडली. कोणत्याही तपासासाठी राज्याची परवानगी गरजेची असते. सीबीआय तपासामुळे महाराष्ट्र पोलिसांच्या मनोधैर्यावर परिणाम होईल असं सरकारी वकील म्हणाले. महाराष्ट्र सरकारचा सीबीआय चौकशीला विरोध असल्याचंही सरकारी वकिलांनी यावेळी सांगितलंय.